मित्रांनो <ion> <s Bondi> देशातील अठराव्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम म्हणजेच लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी निवडणूक आयोगानं जाहीर केलेला आहे तर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच देशात आता आदर्श आचारसंहिता सुद्धा लागू करण्यात आलेली आहे तर या आदर्श आचारसंहितेमध्ये नेमकं काय करावे आणि काय करू नये या संदर्भात सुद्धा निवडणूक आयोगानं माहिती दिलेली आहे त्यानुसार आचारसंहिता लागू असेल तर नेमकं का काय करावं आणि काय करू नये आणि आचारसंहिता म्हणजे नेमकं का काय हे आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मित्रांनो व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो निवडणुका घोषित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्या मार्गदर्शनासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबतची अंमलात आणावायची तत्वे म्हणजेच आदर्श आचारसंहिता अशा प्रकारे आचारसंहितेची एकदम सोपी व्याख्या या ठिकाणी करता येईल तर सुरुवातीला आदर्श आचारसंहितेमध्ये नेमकं काय करावे हे आपण या ठिकाणी पाहूयात निवडणुका घोषित होण्यापूर्वी क्षेत्रात प्रत्यक्षपणे सुरू करण्यात आलेले कार्यक्रम पुढे चालू ठेवता येतील म्हणजेच दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस पूर्वी जे काही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले होते जे काही कार्यक्रम या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले होते तर तेच कार्यक्रम पुढे चालू ठेवता येतील परंतु नवीन घोषणा मात्र या ठिकाणी करता येणार नाही किंवा नवीन निर्णय घेता येणार नाही त्यानंतर पूर अवर्षण रोगाची घातक साथ किंवा इतर नैसर्गिक आपत्ती यांच्यामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी पीडा निवारण आणि पुनर्वसन कार्य सुरू करता व चालू ठेवता येऊ शकेल मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना उचित मान्यतेने रोख रक्कम किंवा वैद्यकीय सुविधा देणे चालू ठेवता येऊ शकेल मैदानांसारखी सार्वजनिक ठिकाणे निवडून सभा घेण्यासाठी सर्व पक्षांना निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निपक्षपातीपणे उपलब्ध झाली पाहिजे त्याचप्रमाणे हेलिपॅडचा वापरही सर्व पक्षांना निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निपक्षपातीपणे करता आला पाहिजे त्यानंतर इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका त्यांची धोरणे कार्यक्रम पूर्वीची कामगिरी आणि कार्य यांच्याशीच संबंधित असावी शांततापूर्ण आणि उपद्रव रहित गृहस्थ जीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार पूर्णपणे जतन करण्यात यावा त्यानंतर स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी त्यानंतर प्रस्तावित सभेच्या जागी कोणतेही निबंधक किंवा प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्याचे पूर्णपणे पालन करण्यात यावे आवश्यक असल्यास याबाबत सूट मिळण्याकरिता अर्ज केला पाहिजे आणि अशी सूट वेळीच मिळवावी त्यानंतर प्रस्तावित सभेसाठी वापर करण्याची आणि अशा इतर कोणत्याही सुविधांसाठी परवानगी मिळवावी त्यानंतर सभांमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा अन्यथा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी त्यानंतर मिरवणूक सुरू होण्याची वेळ आणि जागा ती जिथून जाणार असेल तो मार्ग आणि ती जिथे संपणार असेल ती वेळ आणि जागा ही अगोदर निश्चित करण्यात येईल आणि पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी त्यानंतर मिरवणूक जिथून जाणार असेल त्या भागांमध्ये कोणताही निर्बंधक आदेश जारी असल्यास त्याबाबत खात्री करून घेऊन त्यांचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे त्याचप्रमाणे वाहतूक विनियम आणि इतर निर्बंध यांचे अनुपालन करण्यात यावे त्यानंतर मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा होऊ देऊ नये मतदान शांततापूर्ण आणि सुनियोजित रीतीने पार पडावे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना नेहमी सहकार्य करावे त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी बिल्ले व ओळखपत्रे ठळकपणे लावावीत त्यानंतर मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारिक ओळखचिठ्ठ्या या साध्या पांढऱ्या कागद्यावर असाव्यात आणि त्यावर कोणतेही चिन्ह उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव असू नये त्यानंतर प्रचाराच्या कालावधीमध्ये व मतदानाच्या दिवशी वाहने चालविण्यावरील निर्बंधाचे पूर्णतः पालन करण्यात यावे मतदार उमेदवार व त्यांचे निवडणूक मतदान प्रतिनिधी या व्यतिरिक्त फक्त निवडणूक आयोगाकडून वैद्य प्राधिकार पत्र मिळवलेल्या व्यक्तींनाच कोणत्याही मतदान कक्षात प्रवेश करता येईल इतर व्यक्ती कितीही उच्च पदस्थ असला तरी म्हणजेच मुख्यमंत्री असला मंत्री असला खासदार असला किंवा आमदार असला तरी तिला या अटीतून सूट मिळणार नाही निवडणुका घेण्याविषयीची कोणतीही तक्रार किंवा समस्या आयोग निवडणूक निर्णय अधिकारी क्षेत्र प्रक्षेत्र दंडाधिकारी भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात त्यानंतर निवडणूक आयोग निवडणूक निर्णय अधिकारी किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे निवडणुकीच्या विविध पैलूंशी संबंधित असलेल्या सर्व अभिविषयीचे निदेश आदेश सूचना यांचे पालन करण्यात यावे त्यानंतर आपण एखाद्या मतदारसंघातील मतदार, मतदार किंवा उमेदवार किंवा त्या उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी नसाल तर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आपण त्या मतदारसंघातून निघून जावे तर मित्रांनो अशा प्रकारे जी आदर्श आचारसंहिता आहे त्यामध्ये हे जे काय कर काय करावे हे आपण या ठिकाणी जाणून घेतले आता काय करू नये हे या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूयात तर त्यामधलं पहिलं पॉइंट आहे सत्ताधारी पक्ष शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोशातील खर्चाने कोणतीही जाहिरात काढण्यास प्रतिबंध आहे म्हणजेच आता सरकार कोणतीही जाहिरात कोणत्याही योजनेची जाहिरात या ठिकाणी करू शकत नाही कोणताही मंत्री उमेदवार असल्याशिवाय किंवा फक्त मतदानासाठी मतदार म्हणून आला असेल त्याशिवाय मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार नाही त्यानंतर शासकीय कामाची निवडणूक मोहीम निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिसळ करू नये म्हणजेच एखादं का शासकीय कामाचा कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी राजकीय कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येऊ नये त्यानंतर मतदाराला पैशाची किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये हे एक अत्यंत महत्वाचा असा मुद्दा आहे परंतु त्याविषयी मात्र या ठिकाणी बोलले जात नाही निवडणुकामध्ये सर्रासपणे याचे उल्लंघन केले जात असते त्यानंतर मतदारांच्या जातीय समूह भावनांना आवाहन करू नये म्हणजेच कोणतेही जातीविषयक या ठिकाणी टिप्पणी वगैरे करू नये त्यानंतर वेगवेगळ्या जाती समूह किंवा धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामधील विद्यमान मतभेद वाढतील किंवा परस्पर द्वेष किंवा तणाव निर्माण करील अशी कोणतीही कृती करण्याचा प्रयत्न करू नये म्हणजेच धार्मिक किंवा जातीविषयक या ठिकाणी विधाने टिप्पणी वगैरे करण्यात येऊ नये इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खासगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूंवर टीका करण्यात येऊ नये फक्त राजकीय टिप्पणी या ठिकाणी करता येऊ शकते त्यानंतर इतर पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर आंधळेपणाने केलेले आरोप आणि विपर्यस्त माहिती यांच्या आधारावर टीका टिप्पणी करू नये म्हणजेच तुमच्या जवळ जर एखादा भ्रष्टाचाराचा पुरावा असेल तरच तुम्ही त्याच्यावरती टीका टिप्पणी करू शकता त्यानंतर देवळे मशिदी चर्च गुरुद्वार किंवा इतर कोणतेही प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे भित्तीपत्रके संगीत यांच्यासह निवडणूक प्रचाराची जागा म्हणून केली जाणार नाही म्हणजेच धार्मिक स्थळांमध्ये या ठिकाणी निवडणुकीचा प्रचार वगैरे केला जाणार नाही त्यानंतर मतदारांना लाच देणे मतदारांवर गैरवाजवी दडपण मतदारांना धाकट धाकदपटशा दाखविणे तोतेगिरी करणे मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत प्रचार करणे मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या अठ्ठेचाळीस तासात सार्वजनिक सभा घेणे आणि मतदारांची मतदान केंद्रावर नेन करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यासारख्या भ्रष्ट आणि निवडणूक अपराध समजल्या जाणाऱ्या गोष्टींना मनाई आहे परंतु आपल्याकडे मात्र हे सर्रास होत असते त्यानंतर लोकांच्या मतांचा किंवा त्यांच्या कामांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने करणे किंवा धरणे धरणे यांचा कोणत्याही परिस्थितीत अवलंब केला जाणार नाही स्थानिक कायद्यांच्या अधीन राहून कोणत्याही व्यक्तीची जमीन इमारत आवार भिंत वाहने इत्यादींच्या मालकांच्या विशिष्ट परवानगीशिवाय ध्वजदंड उभारण्यासाठी निशाणा लावण्यासाठी किंवा सूचना चिकटविण्यासाठी घोषणा लिहिण्यासाठी कोणीही वापर करणार नाही असे साहित्य आढळून आले असते निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनास आणून त्यांच्याकडे जमा करावे यामध्ये खासगी व सार्वजनिक मालमत्ता या दोहींचाही समावेश आहे त्यानंतर इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका यांच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करू नये ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा घेतल्या जात असतील त्या अशा ठिकाणाहून मिरवणूक नेऊ नये मिरवणुकीतील लोकांनी क्षेपणास्त्र किंवा शस्त्र म्हणून ज्यांचा उपयोग दुरुपयोग केला जाऊ शकतो अशा कोणतीही वस्तू जवळ बाळगू नयेत इतर पक्षांनी व उमेदवारांनी लावलेली भित्तीपत्रके काढून टाकू नयेत अथवा विद्रूप करू नयेत त्यानंतर मतदानाच्या दिवशी ओळख्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाच्या जवळ भित्तीपत्रके ध्वज आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करू नये त्यानंतर ध्वनीवर्धकाचा सकाळी सहा पूर्वी किंवा रात्री दहा नंतर आणि संबंधित अधिकाऱ्यांचे लेखी पूर्व परवानगीशिवाय शिवाय वापर करण्यात येऊ नये त्यानंतर संबंधित प्राधिकाऱ्यांच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय शिवाय सार्वजनिक सभा आणि मिरवणुका यांच्यामध्येही ध्वनिवर्धकाचा वापर करण्यात येऊ नये सर्वसाधारणपणे अशा सभा आणि मिरवणुका रात्री दहा नंतर चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येऊ नये आणि त्याशिवाय त्याचा वापर स्थानिक कायदे त्या जागेच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान आणि हवामानाची स्थिती सणासुदींचा मोसम परीक्षेचे दिवस इत्यादींसारख्या परिस्थितीचे अधीन असेल त्यानंतर निवडणुकीच्या काळात दारूचे वाटप केले जाणार नाही तर अत्यंत महत्वाचा मुद्दा हा आचारसंहितेमध्ये असला तरी सुद्धा सर्रासपणे तर या नियमाचे उल्लंघन मात्र या ठिकाणी राजकीय पक्ष असेल किंवा जे उमेदवार असतील त्यांच्याकडून केले जात असते तर मित्रांनो अशा प्रकारे सार्वत्रिक निवडणुकांची जी आदर्श आचारसंहिता आहे निवडणूक आयोगानं जाहीर केलेली ती त्यामध्ये काय करावे आणि काय करू नये या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेतलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जसं असतं लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर नक्की करा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद